मला 9 दिवस वाढवले आणि आत्ता माझं बिल सांगितलंय 83,000. तर माझी तेवढी ऐपत नाही, आम्हाला एवढे बिल नव्हते सांगितले. सिर्फ मामूली सर्दी की बीमारी के कारण एडमिट हुई 1.5 महीने की बच्ची दर्शना दिनेश गोरे के इलाज का बिल 20 से 25 हजार रुपए की जगह 80 हजार मांगने वाले मुंबई चेंबूर के दिशा नर्सिंग होम की मनमानी पर जेब्रो फाउंडेशन के कार्यकर्ताओं ने सख्त रुख अपनाकर लगाम लगाया और गरीब मध्यम वर्गीय परिवार को न्याय दिलाया. जी हाँ, जब बच्ची को इस अस्पताल में लाया गया था तब उस वक्त इसके माँ बाप को यह कहा गया कि इलाज में 20 से 25 हजार रुपये लगेंगे, लेकिन डिस्चार्ज के वक्त 80 हजार बिल थमा दिया गया. इतने सारे पैसे कहाँ से भरा जाए, इस बात से परेशान परिवार ने जेब्रो फाउंडेशन से संपर्क किया. तब जेब्रो फाउंडेशन के कार्यकर्ता अध्यक्ष आशीष गडकरी के साथ तुरंत दिशा नर्सिंग होम अस्पताल पहुँच गए और इस बच्ची के गरीब परिवार को न्याय दिलाया. माझं नाव अश्विनी दिनेश गोरे. माझ्या बच्चूला इथे दिशा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. त्यांनी मला फक्त सांगितलं 2 ते 3 दिवस फक्त बच्चूला काचेमध्ये ठेवता येईल निमोनिया झाला आहे म्हणून. त्यांनी मला 9 दिवस वाढवले आणि आत्ता माझं बिल सांगितलं आहे 83,000. तर माझी तेवढी ऐपत नाही, आम्हाला एवढे बिल नव्हते सांगितले. जेब्रो फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आशिष गडकरी आणि योगेश पाटील सर, यांच्यामुळे माझे काय ते बिल कमी झालं आहे. कमी तर भरपूर केले आहेत. मी आधी 25,000 डिपॉझिट भरलेले, ते आता मला 10,000 रुपये भरायचे आहेत फक्त. एवढं लूट करू नका, बाकीच्यांची कॅपॅसिटी नसते. बाकीच्यांनी करायचं काय, आणायचे कुठून पैसे? तुम्ही हाय तुमचा तेवढा चार्ज घ्या बस. नाही, आज फाउंडेशन के थ्रू मुझे आज बस खुशी हो रही है कि आज ये छोटी बच्ची दर्शना गोरे नाम की लड़की आज मेरे जो कार्यकर्ता हमारे साथ जो टीम हमारी बनी है, योगेश पाटिल, शैलेश पांचाल और स्वातिताई पाटिल. तो योगेश पाटिल घाटला में बहुत सक्रिय है. तो उसके दोस्त ने उनको कल फ़ोन किया कि उनकी लड़की 1.5 महीने की लड़की थी, उसको कफ का प्रॉब्लम हुआ था और उनको दिशा हॉस्पिटल जो है चेंबूर BMC के वार्ड के सामने उसको एडमिट किया वहाँ पर. तो उन्होंने डॉक्टर ने बोला पहले कि 1-2 दिन में हम लोग बोल देंगे, 15 से 20 हजार खर्चा आएगा उसका सिर्फ कफ के लिए. तो उसने एडमिट कर दिया हम बच्ची को वहाँ पे. एडमिट करने के बाद में अभी 8 दिन तक बच्ची को वहाँ पे रख के उसके बाद में 70-75 हजार का बिल बना दिया लड़के का. उसकी कैपेसिटी भी नहीं थी. बंदा डैडी उसके बिचारे लड़का जो है वो एक मेडिकल शॉप में छोटा सा जॉब कर रहा है, जिसको 10 से 11 हजार पगार उसकी है. 70 हजार का बिल बनाने के बाद में 7 से 8 महीने का जो सैलरी की उसकी है, आप चाहते हो कि वो बच्ची की डाल दे हॉस्पिटल में डाल दे वहाँ पे करके, जबकि उसको कुछ बोला भी नहीं गया था कि बाबा कारण क्या है, व्हाट इज़ द प्रॉब्लम. आज मेरे को बोलो इतना सीरियस प्रॉब्लम था तो यू शुड टॉक विद द पेरेंट्स. उससे माँ बाप से बात किया होना चाहिए था कि इसका बिल इतना हो रहा है, पॉसिबल है आपको भरने के लिए कि नहीं भरने के लिए, किसी कैपेसिटी तो देखो क्या बच्चे की. आज पैंडेमिक चालू था, बीच में पैंडेमिक में आज लोग जस्ट चालू कर रहे हैं जीने के लिए वापस. दुनिया भर के प्रॉब्लम लाइफ में ऑलरेडी बहुत है सबके. तुम मेडिकल बिल के लिए एक छोटी सी बच्ची का अगर 70 से 80 हजार का बिल बना दोगे तो आदमी तो सुसाइड कर लेगा बेचारा यार. तो मेरी ये सबको चेतावनी बोलो, प्यार से एक बोलना चाहता सब हॉस्पिटल वालों को, सब डॉक्टर्स को कि प्लीज़ रोकिए ये काम, ये काम प्लीज़ रोकिए. जो भी बंदा आज ज़रूरतमंद है इसलिए आपके साथ है. डॉक्टर बोले तो कौन होता है? डॉक्टर आज मैं बोलूँ एक भगवान का रूप होता है, वो देख के आज आदमी एडमिट करता है आपके पास में. और अगर ऐसे लोग डबल ट्रिपल चौबल बिल बना के दोगे उनके तो आज ये बंदे कहाँ जाएंगे. लेकिन मेरे जेब्रो फाउंडेशन के थ्रू हम लोग नहीं, मेरी पूरी टीम ने हमने सोच लिया है कि इसके आगे जो भी है सब कंप्लेंट्स हम लोग लेने वाले हैं ऐसे गलत काम किया हुआ तो, और इसके आगे पूरे चेंबूर में हम लोग आवाज़ उठाने वाले हैं. तो मैं वापस एक बार सब डॉक्टर्स से बोलना चाहता हूँ, सब हॉस्पिटल को बोलना चाहता हूँ कि प्लीज़ रिक्वेस्ट है आपको, प्लीज़ स्टॉप दिस एग्जॉर्बिटेंट बिलिंग सिस्टम्स. दिस इज़ द किलिंग व्हाट यू आर डूइंग विद द पीपल. मत कीजिए आप ये. इसके अगर ऐसा कुछ होता है तो फाउंडेशन खड़ी रहेगी सबके पीछे और उसके आगे जो भी होगा आपको झेलना पड़ेगा. नहीं, आह्वान बोले तो आज देखो ये तो गलती हो रहा है जो हो रहा है वो. मैंने तो रिक्वेस्ट ही की थी हर एक डॉक्टर्स को और एक हॉस्पिटल्स को कि जिस तरह से आज ये गलत बिल्स हो रहे हैं, आज वो लड़की बेचारी 1.5 महीने की बच्ची दर्शना गोरे, उसकी मम्मी और उसके जो डैडी जो घाटला में हमारे टीम के साथ में रहते हैं हमारे योगेश पाटिल, उनको जब मिले तो वो बंदा बिल्कुल टूट चुका था.
क्योंकि उसके लिए यार 70-75 हज़ार रुपये कहाँ से लेके आएगा वो, जिसको 10-12 हज़ार की नौकरी का बंदा है बेचारा, एक केमिस्ट के पास में, स्टॉकिस्ट के पास में वो दवाई निकालने का काम कर रहा है, उसको पहले बोला गया कि आपको 10-15 हज़ार खर्चा आएगा करके, उसके बाद में उसको 20-25 हज़ार बोला, 25 हज़ार डिपॉजिट से भर दिया, उसके बाद में आज अचानक से उसको तुम हाथ में 70 हज़ार का बिल दे रहे हो, एक मतलब कहाँ से पब्लिक आज आज देखो खाने के लोगों की तकलीफ हो रही सब जगह पे, नौकरी तो मिल नहीं रही किसी को, तकलीफ कितनी बढ़ रही है सब जगह पे। और ऐसा अगर मेडिकल का बिल, छोटी सी बच्ची का अगर सिर्फ जुकाम हो गया, खांसी हो गई, उसका अगर 70 हज़ार बिल आएगा, 75 हज़ार बिल आएगा, तो आदमी क्या करेगा। मेरे तो ये आह्वान है हर एक चेंबूर वासियों से कि अगर ऐसी कोई दिक्कत आपको आती है तो ज़िब्रा फाउंडेशन के दरवाजे आपके लिए हमेशा खुले, हमारी पूरी टीम आपके लिए हमेशा तैयार है, कभी भी आइए, कुछ भी प्रॉब्लम लेके आइए और वी विल बी रेडी टू हेल्प यू। ऍक्च्युली दर्शना मोरे म्हणून, गोरे म्हणून पेशंट, 1.5 वर्षाची बच्ची आहे आणि तिला ॲडमिट केल्यानंतर सर्दी खोकला असं आजार होता, परंतु त्याच्या डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की थोडं ऑक्सिजनची गरज लागली, परंतु ऑक्सिजनची गरज लागल्यानंतरसुद्धा डॉक्टरांची चेकअपची फक्त 22,500 एवढी फी आहे त्याच्यामध्ये, आणि भयंकर प्रमाणामध्ये म्हणजे पेशंटनी अगोदर वडिलांनी सांगितलं होतं की आमची 25-30 हज़ारापर्यंत आम्ही कॅपॅसिटी आहे, असं असतानाही जेव्हा 70 हज़ाराचं बिल हातामध्ये दिलं जातं, त्यावेळी पेशंटची खरोखर की त्या घराची परिस्थिती म्हणजे त्यांचा पगार कमी आहे, आणि अशा परीने एक बघायला गेलं तर आरोग्य ही सेवा आहे, परंतु आज बघायला गेलं तर ह्या सेवेचा बाजार झालेला आहे, म्हणजे पेशंटला खरोखर आवश्यकता 2-3 दिवस ॲडमिटची असली तरी थांबून म्हणजे पेशंटचे वडीलसुद्धा कित्येक दिवस पाठी लागले होते की डिस्चार्ज द्या, आमची कॅपॅसिटी नाही आहे, तरीही 9 दिवस पेशंटला थांबून ठेवलं, आणि अशा प्रकारे दिवस वाढवायचे आणि मोठमोठे बिल फाडायचे हे आज अनेक हॉस्पिटलमध्ये परिस्थिती आहे, आणि याच्याने गोरगरीब जनतेची लूट होते। एकतर कोविडच्या माध्यमामुळं या गेल्या 2 वर्षाच्या महामारीमुळं भयंकर लोकांची इकॉनॉमिकल कंडिशन फार वाईट आहे, आणि असं असताना अशा प्रकारे लूट झालेली आम्ही कदापि मान्य करणार नाही। असे पेशंट अनेक वेळा झेब्रे फाउंडेशनकडे येतात, आशिष गडकरी जे अध्यक्ष आहेत याच्यासाठी नेहमीच आवाज उठवतात, आणि हा मोठा इश्यू आम्ही आता पूर्ण चेंबूर विभागासाठी घेणार आहोत। कुठेही पेशंटची लूट झाली नाही पाहिजे, लोकांची लूट झाली नाही पाहिजे याच्याकडे लक्ष देणार, आणि त्याच्यामुळे या आज जो हा इथे डॉक्टरने आम्हाला इथे दिशा हॉस्पिटलच्या सहकार्य केलं, त्यांनी बिल पण कमी केलं आणि पेशंटला आता लगेच डिस्चार्ज देतात, पेशंट व्यवस्थित आहे आणि त्यांनीसुद्धा उपचार व्यवस्थित केलेले आहेत, परंतु हा प्रकार पुढे कुठेही घडू नये याची आम्ही याच्या पुढे दखल घेणार आहोत। धन्यवाद। समस्या हीच होती की जी आता सध्या पॅन्डेमिकनंतर लोक ऑलरेडी फ्रस्ट्रेट आहे, लोकांकडे कुठलेच गोष्टी म्हणजे मेडिकलसाठी भरायला पैसे नाहीत, त्यात डॉक्टर आवाक्या सवा बिल सांगून भरपूर प्रमाणात नको नको त्या चार्जेस लावून समोरच्यावर बिलचं बर्डन टाकतात। तर दर्शना गोरे नावाची एक पेशंट आहे 1.5 वर्षाची, तिच्या चेस्टमध्ये कफ आणि सर्दी खोकला झाला होता, त्यांचे वडील आहे दिनेश गोरे म्हणून, ते आपल्या झेब्रो फाउंडेशनकडे आले, त्यांनी सांगितलं की ऑलरेडी आम्हाला त्या लोकांनी पॅकेज दिलं होतं दिशा हॉस्पिटलने की 25-30 हज़ार रुपयांमध्ये तुमचं काम होऊन जाईल, पण बघता बघता ते बिल अराउंड 67,000 गेलं। आज दिनेश हा मुलगा एका स्टॉकिस्टकडे ॲज अ सेल्समॅन्स म्हणून काम करतो, हार्डली त्याला 12-15 हज़ार पगार असेल, तर 67,000 हा माणूस आणणार कुठून। तर त्यासाठी आशिष गडकरी साहेबांकडे तो आल्यानंतर झेब्रो फाउंडेशनच्या मार्फत आम्ही दिशा हॉस्पिटलला भेट दिली, आमच्याबरोबर स्वाती पाटील आहे, शैलेश पांचाळ आहे, संतोष साठे आहे, आम्ही जाऊन तिकडचे डॉक्टर असतील, तिकडचे ॲडमिनिस्ट्रेटर असेल, त्या लोकांना आम्ही थोडंसं कन्व्हिन्स केलं, तर त्या कन्व्हिन्सला ऐकून त्या लोकांनी बिल कमी केलं। पण आमचं हेच म्हणणं आहे की ठीक आहे, सध्या दिनेश हा झेब्रो फाउंडेशनकडे आलेला आहे त्यामुळे आपण त्यांना हेल्प केलेली आहे, पण एखादा सामान्य माणसाकडे जर अशी परिस्थिती आली आणि अचानक जर त्याला 30 हज़ारावरनं 60-70 हज़ार रुपये बिल द्यायला सांगितलं आणि त्याची कॅपॅसिटी 10-12 हज़ार महिन्याला कमवशील, तर अशा माणसांनी करायचं काय। तर आमचं म्हणणं आहे की चेंबूरमध्ये ही चाललेली लूट आहे डॉक्टरांची, जे सर्व्हिस देतात आम्ही मान्य करतो, ते अहोरात्र पेशंटची सेवा करतात, पण त्याचप्रमाणे तुम्ही त्यांच्याकडून पैसे पण तेवढेच घ्या, आयदर आवाक्या सवा घेतल्या तर मग असेच इशू होणार। ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई।